चौदा पंधराचं काय सतरा अठरा अगली बार विदर्भ की सरकार या झेंड्याखाली आम्ही तो झेंडा लावणार आणि कसंही करून हा महत्वाचा दिवस आहे. राष्ट्रीय बातमीवारी केंद्र सरकारला चिमटा लागावा आणि केला नाही तर उद्या याचे डायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस 44 पण होऊ शकते. एवढा धाक या आंदोलनाचं प्रेशर वाढवून दबाव गट म्हणून करायचा सगळा प्रयत्न आहे. आपल्याला काय या आंदोलन समितीने गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक प्रकारचे आंदोलन केली. रखरखत्या उन्हामध्ये मागच्या मे महिन्यामध्ये रेल रोकोचं आंदोलन केलं, त्याच्यापूर्वी रस्ता रोकोचं आंदोलन केलं. एवढंच नाही तर 2 विधिमंडळाची अधिवेशनं भरवली, 2 राष्ट्रीय अधिवेशनं झाली. जसं काल 16 आणि 17 विदर्भ राज्य आंदोलन समितीने एक राष्ट्रीय स्वरूपाचं अधिवेशन भरवलं आणि या अधिवेशनामध्ये विदर्भातल्या विविध प्रश्नांना वाचा फोडायचं काम, विदर्भातल्या विविध प्रश्नांबद्दलची नागरिकांमध्ये जागृती निर्माण करायचं काम केलं. उदाहरण म्हणून सांगतो, त्या ठिकाणी आम्ही युवकांच्या